शिवसेना भाजप आरपीआय आणि मित्रपक्षाचे मावळ मतदार संघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार रॅलीचं आयोजन मंगळवारी करण्यात आलं होतं. त्याअंतर्गत तळोजा इथं सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्रीरंग बारणे यांचा विजय हा फक्त औपचारिकता राहिली आहे असं मत व्यक्त करत पवारसाहेबांनी पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघात कशासाठी पाठवलं आहे असा प्रश्न उपस्थित केला. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप आरपीआय आणि मित्रपक्षाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराची घोडदौड पनवेल मतदारसंघात कायम आहे. त्याअंतर्गत ग्रामीण भागात प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून तळोजा इथं सभा घेऊन प्रचार रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 5 वर्षात देशाचे नाव उंचविण्याचं काम केलंय. मावळ मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांमध्ये तुलना केली तर गेल्या 5 वर्षामध्ये केलेली विकास कामं आणि जनसामान्यांसोबत असलेला संपर्क पाहता श्रीरंग बारणे यांचे पारडे जड असल्याचं दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यानं प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून श्रीरंग बारणे यांना प्रचंड बहुमतानं निवडून आणण्याचं काम करायचं आहे असं आवाहन केलं. आपले उमेदवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान या 3 ठिकाणी आपल्याला नजर लावावं लागेल. त्या 3 ठिकाणी आपल्या समोर असलेले उमेदवार, त्यांचा पक्ष आणि राष्ट्रीय स्तरावरचा आपला भाजप सेना किंवा त्यांची ती 18 पगड भेळ असेल, ती महाआघाडी काय असेल, तर ती या 3 ठिकाणी पाहिल्यानंतर आज भाजपा शिवसेना आणि आरपीआयची आघाडी युती महायुती ही नक्कीच कितीतरी उजवी दिसते आहे. त्याच्यामुळं आपल्याला फार सोपं झालं, आपल्याला मतदारांकडे जाताना नक्कीच सोपं झालं आहे की मतदार आपल्याकडे ओढलेला आहे. मतदार भाजपा सेना आणि आरपीआयच्या युतीकडे ओढलेला आहे, त्यांच्या मनाला पटलेलं आहे. देशातल्या कुठल्याही राज्यातला आढावा घ्या तुम्ही, कुठल्याही, अगदी पश्चिम बंगालपासून सगळ्या राज्यातला आढावा घ्या, पण त्या सगळ्या ठिकाणी पाहायला जाल तर सर्व जाती धर्माचे लोक हे मोदींना आज फेवर करतायत, भाजपाला शिवसेनेला फेवर करतायत, आरपीआयला फेवर करतायत. त्याच्यामुळं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं फक्त महत्त्वाचं. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकणमाळा सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सल्लागार बबनदादा पाटील, कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.